नमस्कार आज आपण छोट्या भुकेसाठी किंवा घरात होणाऱ्या छोट्या कार्यक्रमासाठी परफेक्ट असे कटलेट बनवून घेणार आहोत ते देखील घरातीलच उपलब्ध असलेल्या साहित्यामधून यामध्ये वापरलेलं सर्व साहित्य घरातच उपलब्ध आहे शिवाय पौष्टिक आणि हेल्दी देखील आहे हे कटलेट तुम्ही लहान मुलांच्या डब्याला नाश्त्याला देखील देऊ शकता तर तुम्ही आतून हे कटलेट पाहू शकता बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्तपैकी चिजी असे हे कटलेट आहेत आणि लहान मुलांना हे कटलेट फारच आवडतील तर हे कटलेट तुम्ही एकदा नक्की बनवून बघा लहान मुलांना देऊन बघा किंवा घरात असलेल्या छोट्या कार्यक्रमामध्ये एकदा बनवून बघा नक्कीच तुमची वाहवा होईल तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे कटलेट बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे बटाट्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि अर्धाच इथे मी गाजर घेतलेला आहे आता याला आपल्याला छान तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि तीन शिट्ट्या करून घेतल्यानंतर बाउलमध्ये काढून घ्यायचे अर्धा चमचा आमचूर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट लहान मुलांना खाता येईल असंच आपल्याला हे तिखट बनवायचं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे सोबतच यामध्ये आपल्याला थोडासा गरम मसाला देखील घालून घ्यायचा आहे तर पाव चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कांदा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरचीचा वापर देखील करू शकता पालक घेतलेला आहे बारीक चिरलेला पण तो पालक आपल्याला नंतर घालून घ्यायचा आहे तर आता इथे हे बटाटे थोडेसे गरम आहेत त्यामुळे इथे मी मॅशरच्या सहाय्याने थोडेसे याला मॅश करून घेत आहे तर आता हाताने व्यवस्थित याला मॅश करून घ्यावा इथे मी बटाटा गाजर त्याच प्रकारे पालक वापरणार आहे तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता जसं की ओले वाटाणे घालू शकता बीटरूट घालू शकता फरसबी घालू शकता आपल्या आवडीच्या सगळ्या मिक्स भाज्या जरी तुम्ही घातल्या तरी देखील चालेल ही लहान मुलं भाज्या खायला कंटाळा करतात तर अशा प्रकारे तुम्ही ह्या मिक्स भाज्यांचं देखील कटलेट बनवू शकता छान असं मिक्स करून घेतल्यानंतर अर्धा चमचा आलं लसूण कोथंबीर हिरवी मिरची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि यामध्ये मध्ये आता दोन मूठ भरून बारीक चिरलेला पालक घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर हा पालक व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण याला एकजीव करून घेणार आहोत तर आजच्या कटलेटमधलं सगळ्यात महत्त्वाचं साहित्य आहे चीज आणि बारीक चिरलेला पालक तर यामुळे हे कटलेट खूप टेस्टी आणि हेल्दी बनणार आहेत व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आता हे कटलेट ज्या वेळेस आपण शॅलो फ्राय करणार आहोत त्यावेळेस ते फुटतात तर ते फुटू नये यासाठी आपण यामध्ये कॉर्नफ्लावर घालून घेणार आहोत तर थोडासा कॉर्नफ्लॉवर शिल्लक आहे माझ्याकडे तर इथे मी दोन ते अडीच चमचे कॉर्नफ्लॉर होईल इतका कॉर्नफ्लॉवर मी घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण याला मिक्स करून घेऊया तर आता कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही यामध्ये काय घालू शकता ता शकता। शकता। ता आता तांदळाचं पीठ घालू शकता दीड ते दोन चमचे किंवा तुम्ही यामध्ये पोह्याची पावडर देखील घालू शकता व्यवस्थित मिश्रण ती मिक्स करून झालेलं आहे आता यासाठी आणखीन लागणारं साहित्य आपण घेणार आहोत तर इथे मी बारीकशे वया घेतलेल्या आहेत आणि सोबतच मोजरेला चीज घेतलेले मोजरेल्या ऐवजी तुम्ही क्यूब्स चीज देखील घेऊ शकता ऑप्शनल आहे तर आता याचे आपल्या आवडीनुसार गोळे तयार करून घेऊया तर लिंबापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा गोळा आपण घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे चपटा करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये चमचाभर इथे मोजरेला चीज घालून घ्यायचा आहे तर मोजरेला चीजमुळे खूप छान असे हे कटलेट तयार होतात आणि लहान मुलांना फार आवडतात आता हे व्यवस्थित आपण बंद करून घेणार कुठेही चीज बाहेर येऊ द्यायचं नाही आहे आणि व्यवस्थित बंद करून घेतल्यानंतर त्याला अशा प्रकारे गोलाकार आकार देऊन पुन्हा त्याला आपण चपटा आकार देणार आहोत तर इथे कटलेट आपण आपल्या आवडीच्या आकाराचे बनवून घेऊ शकतो जसं गोला गोल की गोलाकार पद्धतीचे चपटे गोल किंवा पानाच्या आकाराचे देखील बनवू शकता तर बाजारामध्ये भरपूर वेगवेगळ्या आकाराचे कटलेटचे शेप मिळतात तर त्याने देखील तुम्ही बनवू शकता पण आज आपण तसं काहीही न करता हातानेच खूप सुंदर असे कटलेट बनवून घेतलेले आहेत आता याला आपण बारीक शेवयांमध्ये अशा प्रकारे बुडवून घेणार आहोत छान असं कोट करून घ्यायचंय तर आता शेवया व्यवस्थित लागत नसतील तर तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून त्यामध्ये कटलेट बुडवून आणि पुन्हा शेवया त्यावर कोट करू शकता तर अशाच प्रकारे आपण बाकीचे कटलेट देखील बनवून घेणार आहोत आपल्याकडे नेहमी लहान मोठे कार्यक्रम होत असतात बड्डे म्हणा हळदी कुंकू म्हणा किंवा मग पाहुणे येणार असतील तर अशा प्रकारचा भन्नाट झटपट होणार नाश्ता हेल्दी असा तुम्ही नक्कीच बनवून देऊ शकता तर आता पुन्हा दुसरा मी कटलेट तुम्हाला एक बनवून दाखवणार आहे तर याला आता चीजमध्ये व्यवस्थित आपण दाबून घेऊया आणि अशा प्रकारे व्यवस्थित कोट करून घेणार आहोत बंद करून घेणार आहोत व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे नाहीतर मग शॅलो फ्राय करत असताना चीज बाहेर येतं आणि मग ते कटलेट फुटल्यासारखे दिसतात तर व्यवस्थित बंद करून घ्यायचं ही काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे आता अशा प्रकारे गोलाकार आकार देऊन पुन्हा याला चपटा करून पानाचा आकार आपण देऊ शकतो तर हे कटलेट बनवण्यासाठी आणि बनवून तयार होईपर्यंत मला फक्त पंचवीस ते तीस मिनटं लागलेली आहेत तर सर्व साहित्य उपलब्ध असेल आणि पूर्वतयारी असेल तर झटपटरित्या तुम्ही असे कटलेट बनवू शकता तर आता अशाच प्रकारे सर्व कटलेट मी इथे बनवून घेणार आहे आणि आता इथे तुम्ही पाहू शकता इतके कटलेट तयार आहेत स्लरी केलेली आहे कॉर्नफ्लॉरची आता हे कटलेट आपण या स्लरीमध्ये हलकंसं बुडवून घेणार आहोत आणि मग याला शेवयामध्ये व्यवस्थित डीप करणार आहोत म्हणजे शेवयांचं छान असं कोटिंग आपण तयार करून घेऊया तर शेवयांऐवजी ऐवजी तुम्ही काय काय लावू शकता तर शेवया लावायचं नसतील तर तुम्ही बारीक रवा लावू शकता किंवा ब्रेड क्रम्स लावू शकता किंवा मग जे कॉर्नफ्लेक्स असतात त्याची चुरा असतो तो देखील तुम्ही इथे लावू शकता तर आता सर्व आता कटलेट इथे मी मस्तपैकी कोट करून ठेवलेले आहेत आणि थोडस सजावट म्हणून यावर मी एक एक अशा प्रकारे काजू लावून घेत आहे तर हे ऑप्शनल आहे पण खूप सुंदर दिसतात आणि चवीला देखील छान लागतात तर सर्व मी आता काजू लावून घेतलेले आहेत आणि आता हे कटलेट शालू फ्रायसाठी तयार आहेत बऱ्याचदा आपण पाहतो हो की हे कटलेट डीप फ्राय केले जातात पण आज आपण ते डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करून घेणार आहोत कारण की या कटलेटमध्ये वापरलेल्या ज्या भाज्या आहेत त्या शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळे इथे आपल्याला डीप फ्राय करण्याची गरज नाही शॅलो फ्रायमध्ये मस्त कुरकुरीत बाहेरून आणि आतून मस्त सॉफ्ट असे कटलेट बनून तयार होतात तर एका वेळी या पॅनमध्ये जवळपास पाच कटलेट बसतात तर हे मी बसवून घेतलेले आहेत व्यवस्थित आणि आता दोनही बाजूने आपल्याला सोनेर रंगावरती शॅलो फ्राय करून आहे तर गॅस इथे मी मध्यम आचेवर ठेवलेला आहे आणि मध्यम आचेवरच आपल्याला दोनही बाजूने सोनेर रंगावर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर साधारणपणे एक ते दोन मिनिटामध्ये हे छान असे सोनेर रंगावर होतात तर आता ह्याची बाजू आपण पलटून घेतलेली आहे आणि कलर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा सोनेर रंग आलेला आहे मस्त अशा या शेवया आहेत त्या कुरकुरीत अशा तळून तयार झालेल्या आहेत आणि कटलेट देखील खूप छान असे आपल्याला दिसत आहेत तर याची दुसरी बाजू देखील आपण एक ते दोन मिनिटासाठी अशाच प्रकारे शॅलो फ्राय करून घेऊया एक ते दोन मिनटानंतर आता आपण पाहून घेणार आहोत तर कटलेट दुसऱ्या बाजूने देखील खूप छान असे फ्राय झालेले आहेत आता याला आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत म्हणजे जे जास्त जे तेल जर वाटत असेल तर ते सगळं निघून जाईल तर सर्व कटलेट आता मी काढून घेत आहे आणि आता उरलेली जी बॅच आहे जवळपास चार ते पाच कटलेट आणखीनही फ्राय करायचे बाकी आहेत तर ते देखील आपण अशाच पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत तर मस्त असे गरमागरम कटलेट पालक चीज कटलेट तयार झालेले आहेत तर उरलेले आपण अशाच प्रकारे या पॅन मध्ये ठेवून देणार आहोत तर मध्यम आकाराचे तीन बटाटे आणि तुम्ही पाहिलं असेल साहित्य देखील आपण थोडं थोडं घेतलेलं त्याच्यामध्ये दहा ते थोड़ 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 बारा कटलेट बनवून तयार झालेले आहेत तर आता इथे मी एका प्लेटमध्ये हे सर्व करण्यासाठी ठेवलंय खूप सुंदर असे दिसत आहे तर तुम्ही हे कटलेट सॉस चटणी सोबत देऊ शकता तर आता हे कटलेट आपण पाहून घेऊया मस्त बाहेरून कुरकुरीत आहेत आतून सॉफ्ट झालेले आहेत आणि चीज आहे तर आता आपण टेस्ट करून बघूया तर या कटलेटची चव देखील खूप छान अशी लागत आहे गरम मसाला सोबतच यामध्ये आमचूर पावडरला टाकलेली आहे आणि मस्त हलकी हलकी अशी छान अशी तिखट आंबटसर चव येते आणि चीज तुम्ही पाहू शकता मस्त मेल्ट झालेले लहान मुलांना हे फार आवडेल मोठे माणसं देखील खूप आनंदाने खातील तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी शेअर करा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा तर आता ही बघा तुम्ही चीज कसं मस्तपैकी मेल्ट झालेलं आहे माझ्या मुलांना हे कटलेट फार आवडतात हे कटलेट बनवत असताना मी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून हे कटलेट बनवत असते तर तुम्ही देखील एकदा बनवून बघा रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित तोपर्यंत बाय